सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. दुर्मिळ खवले विकणाऱ्या तिघांना मलकापुरात अटक, मुद्देमाल जप्त. अमरावती वन्यजीव विभागाच्या पथकाची कारवाई. अतिशय दुर्मिळ असलेले खवले मांजरेच्या खवले विकण्यासाठी आलेल्या तिघांना अमरावती वन्यजीव विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात अटक करण्यात आली. इथे विभागीय वन अधिकारी म्हणून काम करतो आणि आम्हाला एक गुप्त बातमी मिळाली होती की मलकापूरमध्ये पँगोलिनचे जे स्केल्स आहेत, जे खवले जे आहेत, खवल्या मांजराचे खवले, ते एक माणूस जो आहे ते विक्रीसाठी आणतो आहे. आणि त्या गुप्त बातमीवरून आम्ही त्याला आमिष दाखवून एक प्रकारचं जाळं त्याच्या भोवती विणलं आणि आमची क्राईम सेल तसंच बुलढाणा प्रादेशिक वन विभागाचे ACF रणजित गायकवाड साहेब, त्यांचा स्टाफ आणि माझा मेळघाट क्राईम सेलचा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये आकाश सरडाव वगैरे असे जे काही मेंबर्स आहेत त्यांच्या मदतीने आम्ही एक चांगली केस केलेली आहे. म्हणजे आज त्यांना पकडले आरोपींना, 3 आरोपी आम्ही आज अरेस्ट केलेले आहे आणि याच्यामध्ये मलकापूर पोलीस स्टेशनवाल्यांनीसुद्धा आम्हाला एक चांगलं सहकार्य दिलं. त्याच्यामध्ये पब्लिक जी जमा झाली होती त्यांना पांगवण्यामध्ये त्यांची चांगली मदत आम्हाला झाली. ते खवले मांजर होतं सर, ते मिळालेलं आहे का तुम्हाला? हो, खवले मांजराचं जे आमचे जे खवले जे होते ते आम्ही मुद्देमालासहित सगळं. याची किंमत काय आहे मार्केटला? याची किंमत म्हणजे करोडोमध्ये किंमत जाते. याची म्हणजे कोणत्या भावामध्ये ते विकतात करोडोपर्यंत जाऊ शकते. किती आरोपी ताब्यात घेतलेले सर? आम्ही 3 आरोपी ताब्यात घेतले. खवले मांजराबद्दल क्वचित लोकांनाच माहिती असेल. तोंडात एकही दात नसलेला, मुंग्या आणि त्यांच्या अळ्या खाऊन जगणारा हा सत्सण प्राणी दुर्मिळ होत चाललाय. बाजारात या मांजरीची लाखो रुपयात विक्री केल्या जाते. कॅन्सर सारख्या आजारावर औषध बनवण्यासाठी खवल्यांचा वापर केला जातो. याच मांजरीचे खवले बुलढाण्यात मलकापुरात विक्रीसाठी येत असल्याची माहिती अमरावती वन्यजीव विभागाच्या पथकाला मिळाल्यावर त्यांनी शुक्रवारी मलकापुरात सापळा रचून लाखो रुपये किमतीच्या खवल्याच्या तिघांना रंगेहात अटक करण्यात यश मिळवले आहे. प्रतिनिधी गजानन ठोसर, महाराष्ट्र 24 न्यूज, मलकापूर.